आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की प्रणिती शिंदे यांनी निवडणूक लढवावी, तसे पक्ष नेतृत्वाकडे सांगण्यात आले आहे. त्यानुसार त्या तालुक्यामध्ये जाऊन नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत, परंतु पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील, अशी भूमिका काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली. काँग्रेस भवनात ते आले असता पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी भाजपकडून लिंगायत समाजाचे नेते आमदार विजयकुमार देशमुख यांचे नाव समोर येत आहे असा प्रश्न केला असता सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे ना, मग आमदार विजयकुमार देशमुख हे कसे उमेदवार होतील, असे वक्तव्य त्यांनी केले असता त्यांच्याकडे अनुसूचित जातीचा दाखला आहे असे पत्रकारांनी म्हणताच भाजप काहीही करू शकतो असा टोला त्यांनी हाणला. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी संग्राम थोपटे यांच्याशी जुळवून घेतले आहे. सोलापुरातील थोपटे कोण आहेत असा प्रश्न उपस्थित केला असता सोलापुरात कोणीही संग्राम थोपटे नाहीत, सर्व आमचेच आहेत, मी कायम त्यांना भेटत असतो असे उत्तर त्यांनी दिले. प्रकाश आंबेडकर हे आमचे सहकारी म्हणून आघाडीमध्ये येत आहेत, त्यामुळे त्यांना दुखवता कामा नये. पूर्वी ते माझ्या विरोधात उभा राहिले होते, माझ्यासोबत ते खासदार म्हणून संसदेत होते. मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक आहे, त्यामुळे त्यांच्याबाबत दबकून बोलण्याचं काहीही कारण नाही. संधी मिळाली तर त्यांना दिल्लीच पाहिजे असे मत शिंदे यांनी एका प्रश्नावर मांडले. सुरू झालेला आहे, त्यांची उमेदवारी जवळपास मानली जाते, काय परिस्थिती असणार आहे, छाननी समितीमध्ये देखील त्यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं समजते, काय आता घोषणा करायला? ठीक आहे, तर ते आम्हा सगळ्यांची अशी इच्छा आहे की काहींनी तिकीट मिळावं, हायकमांड जे निर्णय घेईल तो मान्य झाला, पण त्याची तयारी म्हणून कुणी येऊ, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून कुणी येऊ त्याच्याकरता म्हणून ही तयारी चालू आहे. म्हणून प्रांताध्यक्षांनी सुद्धा आता इथे अध्यक्षांची काही अडचण आहे, त्यामुळे प्रभारी अध्यक्ष नेमला, आज त्यांनी चार्ज घेतला. त्याचबरोबर जनरल सेक्रेटरी म्हणून सुभाष चव्हाणांचंही आज नाव काल अनाऊन्स झालेलं आहे, आणि त्यामुळे जिथे जिथे अडचण आहे तिथे दागदुजी करण्याचं काम चालू आहे. एकीकडे आपण तयारी करताय, त्यांचं जवळपास नाव चर्चा आहे, सगळ्यांची सहमती देखील आहे, परंतु विरोधी पक्षात अद्याप उमेदवार मिळत नाही अशी परिस्थिती आहे, कसं चित्र राहील या पुढच्या कालावधीमध्ये आणि काय मुद्दे असतील काँग्रेसचे या सगळ्या लोकसभा मतदारसंघात? उमेदी पक्षाला उमेदवार मिळत नाही, मिळते ते छुपा असं रुस्तम कोणतरी काढतील मला माहिती आहे, म्हणून आम्ही काही बोलत नाही. कारण ते मागच्या वेळेस काढला त्याच्याकडे जातीचं सर्टिफिकेट असेल, आणि ती कोर्टात केस अजूनही चालू आहे, ती काय बंद झालेली नाही, त्यामुळे अजून कुणाचं काय काढतील सांगता येत नाही. साहेब, महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश अद्याप तसा ठरत नाहीये, कशा पद्धतीने म्हटलंय की प्रकाश आंबेडकर येतील महाविकास आघाडीमध्ये का शेवटच्या टप्प्यावर तिथे वेगळी भूमिका घेतील, कारण मागच्या निवडणुकीचा तुम्हाला अनुभव आहे? नाही, ते येतील, मला तर वाटतं येतील, कारण त्यांना अनुभवाचे चटके बसलेले आहेत बरेच, त्यातून ते सुधारतील अशा प्रकारची मला कल्पना आहे, आणि काही वेगळं असं काय होणार नाही. मागच्या निवडणुकीमध्ये आपल्याला फटका बसलेला होता वंचित बहुजन आघाडीचा, आणि यंदाही वंचित बहुजन आघाडीची मागच्या 5 वर्षांमधली तयारी जोरदार दिसत आहे, त्यांच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन आहेत, मग 15 ठिकाणी ओबीसी उमेदवार द्या किंवा 3 ठिकाणी अल्पसंख्याक उमेदवार द्या, अशा पद्धतीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत याकडे कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? ते लोकांनी आता ठरवलं पाहिजे की मागचा त्यांचा जो अनुभव आलेला आहे त्याच्यातून त्यांनी त्यांना मतदान केलं पाहिजे असं माझं मत आहे. साहेब, खरं तर राज्यामध्ये ईडी सीबीआय ज्या आहेत त्या गेल्या 5-7 वर्षापासून सुरूच आहेत, त्यात आता पुन्हा एक आणखी भर पडली, म्हणजे रोहित पवारांचा जो साखर कारखाना जो आहे तो ईडीने ताब्यात घेतलेला आहे. आता खरं तर ज्येष्ठ नेत्यांवर पूर्वी ईडी लावल्या जायचे, मात्र आता तरुण नेत्यांवरती जे अगदी सुरुवाती उमलते नेतृत्व आहेत अशांना देखील ते अगदी जेलमध्ये टाकण्यापर्यंत एकंदरीत तयारी केलेली दिसते, कसं पाहताय या घटनांकडे? असं आहे, निवडणुका जवळ आल्यानंतर अशा प्रकारचं कृत्य करणं हे काही चांगलं नाही आहे. फ्री अँड फेअर निवडणुका झाल्या पाहिजेत अशा प्रकारची आमची भूमिका. साहेब, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर कोरोना काळामध्ये जे नावारूपास आलेले राष्ट्रवादीचे आमदार आहेत नगरचे निलेश लंके, हे दादा गटामध्ये सामील झालेले होते, पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती ते आता
शरद पवार साहेबांच्या गटामध्ये सामील होण्याची चिन्ह आहेत, नगरचा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे. कशा पद्धतीनं बघता, पहिल्यांदा तर फूट पडली, त्या सत्तेच्या बाजूने काही लोक गेले, पण आता निवडणुकीच्या तोंडावर समजा तिकीट मिळत नाहीये म्हणून परत घरवापशी होत आहे अशा नेत्यांची. खरं म्हणजे तो प्रश्न त्यांना विचारला अशा निलेश लंकेच्या शोधात काँग्रेस नेते मंडळ आहेत. नाही, आम्ही काय शोधात वगैरे नाहीये. आमच्याकडे ज्या प्रामाणिकपणानं आमचे कार्यकर्ते आणि लोक करतात त्यांनाच आम्ही संधी दिलेली आहे, बाकीच्यांना नाही. देशाच्या निवडणूक आयोगाने राजीनामा दिलेला आहे, निवडणूक निर्माण होत आहे आणि निवडणुकीच्या टायमाला अशा प्रकारचा काय कारण खरं म्हणजे काय कारण आहे माहिती नाही आहे, पण राजीनामा देणं याच्या पाठीमागे काहीतरी असणार संशयातीत अशा प्रकारची भूमिका असं वाटतं. बघूया, पण ते बाहेर येईल त्याची वाट बघतो. महाविकास आघाडीचा शेवटचा फॉर्म्युला कधीपर्यंत जनतेसमोर येईल, कारण महाविकास आघाडीचा महायुतीचं पण सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे. राष्ट्रवादीला 4 जागा दिल्या जात आहेत, 2 जागा दिल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सुरू आहे. महाविकास आघाडीची यादी कधीपर्यंत येईल, कधीपर्यंत फॉर्म्युला येईल? 3-4 दिवसात ती झाली पाहिजे असं मला वाटतं. उमेदवार सुद्धा डिक्लेअर होतील त्याच आणि यामध्ये वंचित पण असेल. झाला का?